आजचा विजय हा राज्यातली जी सहकार चळवळीमध्ये अग्रगण्य अशी संस्था उभी करण्यामध्ये जो माझ्या सहकाऱ्याने या 30 वर्षात प्रयत्न केला हा सगळ्यात आनंदाचा असा सण आहे। आणि प्रामुख्यानं मला आनंद असं वाटतो की आम्ही ही निवडणूक लढवताना शेतकरी कामगार पक्षाची थंपिंगमध्ये मतं असतानाही आम्ही महाआघाडी म्हणून ही निवडणूक लढवली। आणि महाआघाडीमध्ये आज इंडियामध्ये महाआघाडी विलीन झाल्यानंतर किंवा तिच्यामध्ये आम्ही एक सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्येच गेल्या 15 दिवसापूर्वी झालेली इंडियाची मीटिंग आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका एकत्र लढवण्याचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाला पहिला विजय इंडियाचा या ठिकाणी रायगडमध्ये झाला याचा मला अत्यंत आनंद होतो आहे। आणि म्हणून मला वाटतं ही वाटचाल चांगल्या गतीनं आणि चांगल्या नीतीने होईल। आणि जे सहकार चळवळीतले सगळे जे माझे सहकारी आहेत की पक्षभेद विसरून मी या ठिकाणी काम करत असताना आज कधी राजकारण कडे विरोधक आहे म्हणून बघितलं नाही आणि त्याचंच मला आज पोचपावती मिळालेली आहे। आज माझ्या विरोधात माझ्यात फक्त 5 मतं मिळालेली आहेत, 99% मला या ठिकाणी मतं मिळालेली आहेत आणि संपूर्ण 700 मतामध्ये फक्त 22 मतं जास्तीत जास्त माझ्या विरोधात गेलेली आहेत। हेच माझं मला वाटतं एक गमक माझं आहे असं मला वाटतं। आज 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 जेव्हा या महिन्यामध्ये 5000 वरती बँक गेलेली आहे आणि त्यामुळे पुढली वाटचाल ही ग्रॉस MPA होईल, एकही प्रकरण थकीत राहणार नाही अशी माझा प्रयत्न राहणार आहे। आणि हिची वाटचाल की जो बँकेचा स्वतःचा ओन फंड 700 कोटी आज आहे आणि बँकेची फक्त 111 प्रकरणं थकीत आहेत ती ह्या वर्षामध्ये मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे। पण एक उत्तम प्रशासन आणि आधुनिक प्रशासनामध्ये आधुनिकपणा आणण्याचं काम आम्ही गेल्या 30 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। कमीत कमी मॅनपॉवर आणि जास्तीत जास्त वर्क ही हे धोरण बँकेने या बँकेमध्ये मी ठेवलं आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी जे झाले 30 वर्षामध्ये काही सहकारी माझे मृत्युमुखी पडले पण त्यांची आठवण सदैव माझ्याकडे येते। आणि याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे यावेळेला माणिक जगताप हे माझे एक मित्र होते, चांगले सहकारी होते, वेळोवेळी त्यांनी विविध क्षेत्रात आणि सहकार क्षेत्रात मला नेहमी सहकार्य केलेलं आहे। त्यांचे बंधू नाना हनुमंत जगताप उर्फ नाना हे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये प्रथमच या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली आणि चांगल्या मतानं बिनविरोध मतानं ते निवडून आलेले आहेत। त्यांचं बँकेमध्ये जे या ठिकाणी आगमन झालेलं आहे की ते त्या आगमनामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मला माणिक जगतापांना काहीतरी केल्यासारखं मला वाटतं आहे।